नमस्कार, आपण पाहत आहात सुराज न्यूज। बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांचं पहिलं प्रेम अधुरं राहिलं। अनेकांना वाटतं सलमान खानच्या इतक्या अभिनेत्रींशी अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या, त्यामुळे त्याचं पहिलं प्रेम नेमकं कोण आहे अनेकांना हे माहिती नाही आहे। त्यामुळे आज आपण सलमान, प्रियंका, रणबीर, आलिया या बॉलिवूडमधील कलाकारांचं पहिलं प्रेम कोण होतं हे जाणून घेणार आहोत। नंबर एक, अभिषेक बच्चन। अभिषेक बच्चनचं लग्न ऐश्वर्या रायशी झालं असलं तरी त्यांचं पहिलं प्रेम ही अभिनेत्री करिश्मा कपूर होती। अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांची पहिली भेट श्वेतानंदाच्या लग्नात झाली होती। त्यांचा साखरपुडा देखील झाला होता, पण 4 महिन्यांनंतरच दोघांचं ब्रेकअप झालं। नंबर दोन, सलमान खान। दबंग सलमान खानचं पहिलं प्रेम हे शाहीन जाफरीवर होतं। रिपोर्टर्सनुसार सलमान खान वयाच्या 19व्या वर्षी शाहीनच्या प्रेमात पागल झाला होता। दोघेही लग्न देखील करणार होते, पण त्यांचं नातं तुटलं। नंबर तीन, रणबीर कपूर। रणबीर कपूरचं आज आलिया भट्टशी लग्न झालं आहे, पण त्याची पहिली गर्लफ्रेंड होती अवंतिका मलिक। बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यापूर्वी हे दोघं प्रेमात होते, नंतर त्यांचं ब्रेकअप झालं आणि अवंतिका मलिकने अभिनेता इम्रान खानशी लग्न केलं। नंबर चार, करीना कपूर खान। शाहिद कपूर आणि करीना कपूर खान हे एकमेकांचे पहिले प्रेम होते। दोघेही अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते, पण त्यांचं नातं तुटलं। करीना आज सैफची बेगम बनली आहे, तर शाहिदने मीरा राजपूतशी लग्न केलं आहे। नंबर पाच, दीपिका पदुकोण। मीडिया रिपोर्टर्सनुसार अभिनेत्री दीपिका पदुकोणचा पहिला बॉयफ्रेंड निहार पांड्या होता, हे नातं जास्त काळ टिकलं नाही। नंबर सहा, प्रियंका चोप्रा। असीम मर्जंट हा अभिनेत्री प्रियंका चोप्राचा पहिला बॉयफ्रेंड होता। अभिनेत्री मॉडेलिंगमध्ये असताना दोघांमध्ये प्रेम झालं होतं, मिस वर्ल्ड दरम्यानच त्यांचं ब्रेकअप झालं। नंबर सात, ऐश्वर्या राय बच्चन। ऐश्वर्या राय आज बच्चन कुटुंबाची सून आहे, पण तिच्या मॉडेलिंगच्या दिवसात सुपर मॉडेल राजीव मूलचंदानीच्या ती प्रेमात होती, असं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे। नंबर आठ, बिपाशा बसू। अनेकांना माहिती नाही आहे की अभिनेत्री बिपाशा बसूचं पहिलं प्रेम हे मिलिंद सोमन होतं, याबद्दल अनेकांना माहिती नाही, हे नातं फार काळ टिकलं नाही। नंबर नऊ, आलिया भट्ट। बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी त्याचं नाव अली दादरकर यांच्याशी जोडलं गेलं होतं, हे नातं फार काळ टिकलं नाही। तर आमची ही बातमी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा। तुम्ही ही बातमी यूट्यूबवर पाहत असाल तर सुराज न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।